पण तुम्ही त्या एका गावामध्ये जाऊन जोरदार भाषण, सरपंच ना माझ्या विचारांचं झालं पाहिजे तर या माझा नका. मतदारसंघ आहे तो, हो, मी दोनदा निवडून आलो आहे. मग त्याच्यावरती थोडीशी कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली आहे की तुमच्यावर. कॉन्ट्रोवर्सी का व्हावी तुम्ही मला एक स्पष्ट सांगा. मी त्या मतदारसंघामध्ये दोनदा निवडून येतो आहे 2014 पासून, आणि 2014 ला 26 हजारांनी निवडून आलो आणि 2019 ला 32 हजारांनी निवडून आलो. म्हणजे त्या जनतेचा मी आमदार म्हणून म्हणजे त्याचा पालक आहे मी. मला बरोबर. माझ्या जनतेशी अधिकाराने बोलण्याचं माझी जबाबदारी आहे, किंवा मी बोलू शकतो एवढे अधिकार मला माझ्या जनतेवर आहे. बरोबर. माझी जनता कुठे चुकत असेल, कुठे चुकीच्या मार्गावर असेल, तर अधिकारवाणीने मी बोलू शकतो. एवढा माझा आणि त्यांच्यामध्ये संबंध आणि नातं आहे, हाँ. आणि मी त्यांना तेवढीच समज देत होतो. आज देशात, राज्यात भारतीय जनता पक्षाची सरकार आहे, आमदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे, आणि खालती अगर भारतीय जनता पक्षाचा सरपंच आला तर तुमची कामं लवकर जास्त होतील. ती धमकी वाटली गेलेली आहे तुमच्या बोलण्यात, त्या धमकी माझ्या बसली. विरोधकांना धमकी वाटली गेली, कारण त्यांना राणेची एलर्जी आहे. माझ्या लोकांचा नाही, काही चिंता, माझ्या लोकांना माझी पद्धत आणि माझ्या बोलण्याची पद्धत आणि माझा अधिकार त्यांना आवडतो, म्हणूनच मला परत निवडून दिला आहे ना. मी निवडून आलेला आमदार आहे, अगर माझी पद्धत धमकीची असती तर दोन दोघांना का निवडून देतील. दॅट इज राणी स्टाईल म्हणायचं. हा, ते माझ्या लोकांना तेच आवडतं. आता मी सॉफ्टली बोलायला लागलो, मला मतदान करणार नाही. हा कोणतरी चुकीचा आलाय वरती तिकडे. तुमच्या पाठीशी ते गाव 100% आले तर तुम्ही विकास 100% बारामती करणार ना ते गावचं? बारामती कशाला, कोकण करीन ना. राणे साहेबांचं सिंधुदुर्ग करीन, बारामती नको. सिंधुदुर्गात येऊन बघा, बारामती विसराल. आपण आता